आज एक स्पेशल डिश बनवाया फ्राई चिकन, सलाह तो मुझे आया फ्राई चिकन बनवाया। और अगर तुम लोग नए हो तो सब्सक्राइब करो, वो जो लाल वाला बटन है उस पर फूट फेंक के मारो या फिर मोमबत्ती, मुझे नहीं पता, बस क्लिक हो जाए। फ्राई चिकन बघा, ये मस्त तरीके से बोनलेस चिकन घेतलेला आहे, त्याला सर्व असं म्हणजे तांदळाचं पीठ, कॉर्नफ्लोअर पीठ, थोडंसं लाल तिखट, थोडंसं हिरवे तिखट, त्याच्यानंतर थोडासा गरम मसाला, मीठ आणि अद्रक लसूण पेस्ट टाकून फर्स्ट क्लास असं आपण फ्राय करून घ्यायचं। आमच्याकडे दोन VIP पोरं आलेली आहेत, छोटी छोटी आहेत पण त्यांना ह्याच्यात हे चिकन खूप आवडते म्हणून स्पेशली त्यांच्यासाठी बनवतो। अर्धा अधिक झालेला आहे, हे बघा असं फर्स्ट क्लास दिसते। आता आपण याला थोडंसं फ्राय करून घेऊन नंतर पूर्ण झाल्याच्या नंतर ह्याची व्यवस्थित अशी डिश तयार करू। तर हे बघा फ्राय चिकन मस्तपैकी असं तळून झालेलं आहे, इतकं सुंदर चिकन झालेलं आहे की विचारू नका। आता खाताना तुम्हाला समजेल, मी पण थोडंसं त्याच्यात टेस्ट करणार आहे, सहभागी होणार आहे, पण हे सर्व त्या मुलांसाठी। चला आता डिश बनवायला घेऊया। फ्राय चिकन आपलं रेडी झालेलं आहे, हे बघा असं मस्त चिकन आहे। कंट्रोल कंट्रोल अशा प्रकारे मस्तपैकी फ्राय चिकन आपलं तयार झालेलं आहे, बघा किती सुंदर आहे आणि किती सॉफ्ट आहे, हे बघा कसं ज्युसी एकदम मस्तपैकी आहे। आणि हे खाण्यासाठी आज आनंद नगरची दोन VIP मुलं आलेली आहे आणि त्यांना हे फ्राय चिकन खूप आवडते चेंबूरची। आता मी त्यांचं दर्शन दाखवतो तुम्हाला, हे बघा ही ती दोन गोंडस पोर आहेत जी आज हे संपूर्ण चिकन हडप करणार आहेत। ठीक आहे, आता चिकनला आपण खायला चालू करूया, चालू करा। व्हेरी गुड, म्हणजे आपल्या चिकन जे बनवलं आपण ते व्यवस्थित झालेलं आहे, याच पोच पावती आपल्याला मिळालेली आहे। ओके थँक्यू। खतम, बाय बाय, टाटा, गुड बाय, गया। मस्त काम, स्वस्थ रहा। इसी के साथ आज की मजदूरी यहीं खत्म करते हैं। अगर तुम्हें वीडियो पसंद आई तो लाइक मारो यार, मुझे नहीं पता, मुझे 2 मिलियन लाइक्स चाहिए कैसे ना कैसे करके, मुझे चाहिए। इतना झिला मैं कभी नहीं होऊंगा अपनी पूरी जिंदगी में जितना इसमें झिला हूं, मुझे चाहिए ही चाहिए। तो लाइक मारो, और अगर तुम लोग नए हो तो सब्सक्राइब करो, वो जो लाल वाला बटन है उस पर फूट फेंक के मारो या फिर मोमबत्ती, मुझे नहीं पता, बस क्लिक हो जाना चाहिए। अब मैं भी जा रहा हूं, मुझे पैसों के पीछे भागना है।